नमस्कार, मी रुचा वझे। नवा काळच्या ई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर। पंढरीच्या चंद्रभागा नदीच्या पात्रात अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी महर्षी नारद आणि विष्णुपद मंदिराच्या शिखरावर उन्हाळ मस्ती या प्रेमकथेवर आधारित असलेल्या मराठी चित्रपटातील गाण्याचं शूटिंग सुरू असल्यानं भाविकांत संताप व्यक्त होत आहे। पवित्र ठिकाणी देवाच्या शिखरावर होणारे चित्रीकरण धार्मिक भावना दुखावणारे असल्याची तक्रार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण समितीने केली आहे। काँग्रेसने राफेल करारावरून भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले असतानाच भारत आता अमेरिकेकडून रोमिओ हेलिकॉप्टर्स खरेदी करणार आहे। 24 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्ससाठी भारत तब्बल 2 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करणार आहे। लवकरच यासंबंधीचा अंतिम करार करण्यात येणार आहे। नाट्य दिग्दर्शक ॲड गुरु ॲलेक पद्मसी यांचे आज निधन झाले। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या ॲड गुरूंच्या जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे। ॲलेक पद्मसी द थिएटर ग्रुपचे संचालक तसंच संस्थापक होते। त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे। मध्य रेल्वेवर उद्या 6 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। कल्याणचा 100 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यात येणार असल्यानं हा ब्लॉक घेण्यात येईल। या कालावधीत कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। ब्लॉक दरम्यान सुमारे 140 फेऱ्या रद्द होणार असून 40 मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे। परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागणार आहे। मुंबई शहराचं नाव वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं आहे। हे नाव चांगल्या कामासाठी नाही तर मुंबईत असलेल्या खड्ड्यांमुळे नोंदवण्यात आलं आहे। मुंबईत याच खड्ड्यांमुळे पावसाळ्यात काही लोकांना जीवसुद्धा गमवावा लागला होता। त्यामुळे नवीन लवादे यांनी प्रशासन आणि सरकारला जाग आणण्यासाठी मुंबईतील खड्डे मोजण्यास सुरुवात केली। त्यांनी मुंबईत तब्बल 26,934 खड्डे असल्याची माहिती देत त्याचे फोटोही काढले। याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगलात आता मोबाईल बंदी लागू करण्यात येणार आहे। 1 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। अभयारण्यात मोबाईल बंदी करणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे। सेल्फी काढणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांमुळे वनविभागाने हा निर्णय घेतला आहे। 1971 सालच्या भारत पाक युद्धाचे शिल्पकार आणि महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केलेल्या ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं आज शनिवारी सकाळी मोहालीमध्ये निधन झालं। ते 78 वर्षांचे होते। 1971 साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धामध्ये फक्त 100 सैनिकांना सोबतीला घेऊन पाकच्या 2,000 सैनिकांची 2 हात करणाऱ्या कुलदीप सिंग यांचा भारत सरकारने वीरता आणि साहसाचं प्रतीक असलेला पुरस्कार देऊन सन्मान केला होता। कर्नाटकातील हुबळी येथे राष्ट्रीय महामार्ग 63 वर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। खासगी बसमधील सर्व प्रवासी मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे। सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakal.com। धन्यवाद। आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता। तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा।